गाडी पार्क करताना छोटीशी चूक जरी झाली तर कसे महागात पडते याचं उत्तम उदाहरण आहे बघा. या सगळ्या चाव्यात गाड्यांना, हे सगळे हे गाड्या चोरीच्या आहेत बघा, लेबल आपल्याला लागलेलं दिसते. याचं कारण चोरी का गेल्या तर हे जे गाड्याचे मालक आहेत चावी तशीच गाडीला लावून तसेच पार्किंग करून निघून गेले आणि तोच डाव या चोरांनी साधला आणि त्याची किंबहुना त्याची मोडस ऑपरेंडीच आहे. म्हणजे इजी चोरी ज्याला आपण म्हणतो, कुठलेही कष्ट न करता समोर दिसली चावी या गाडीला घेऊन जायचं आणि लगेच विकून टाकायची. आपण सरांनाच विचारा, सर याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय आहे या चोराची? हा सार्वजनिक पार्किंग मध्ये रस्त्यावर लावलेल्या गाड्यांचे ज्या गाडीला चावी आहे तो गाडी घेऊन तो इझिली घेऊन जात होता. लक्ष द्यायचा असं तो ज्याची गाडी आहे कुठं आजूबाजूला गेला 2 मिनिटात गाडी घेऊन गायब. असं एक एक दिवसामध्ये तो 2-3-4 गाड्या घेऊन जायचा पार्किंग मध्ये. आपल्याला सापडलं कसं सर? CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदार प्रोजेक्ट. मी त्याचं रेकॉर्ड आहे का काही? हा यापूर्वी रेकॉर्ड आहे सर. यावेळी किती आतापर्यंत किती वेळा त्याला अटक केली ह्याच गुन्ह्यात? मी चोरीच्या गाड्या चोरी तो बाहेर कमी आणि जेलमध्ये जास्त राहतो. तो बाहेर आला तर कंटिन्यू रोज चोरीच हा व्यवसाय करतो आणि गाड्या पण असे आज उद्या कागदपत्र देतो असं सांगून कुठल्या मित्राला कोणाला 2000-5000 रुपयामध्ये देतो. 2 दिवसानं कागदपत्र परत कुठला आहे काय? संतोष शिवराम घारे नाव आहे, राहणार तो मावळच आहे. पण तो मोडस ऑपरेटिंग काय सर तुम्ही तुमच्या ट्रॅकवर सापडलेलं? एखादी आपण दुकानात किंवा घाईनी असं जातो काही माणसं चावी विसरते असेल चावी ते तो ज्या गाडीला चावी राहिली तसं तो गाड्या बघतो गाड्याच्या आणि लगेच बघतो आजूबाजूला म्हणजे कोण मालक येईल किंवा नाही त्याप्रमाणे तो गाडी काढून लगेच येईल. साधारण हा मला सांग कधीपासून हा चोरी करतो या व्यवस्थेत आणि कुठल्या भागातल्या गाड्या विशेष करून चोरतो? मी त्या लोकातल्या लोकांनी सावधान हो त्या भागातल्या. हा लक्ष्मी रोड भागात चोऱ्या करतो आणि बाजारपेठ ज्या एरियामध्ये तिथं फिरून हा चोऱ्या करतो. शक्यतो गाडीला चावी असेल तर ती गाडी काढतो तो आणि विकतो. कसे गाड्या? 1-2 गाड्या अशा लोकांना कागदपत्र आज देतो. कधीपासून याचं रेकॉर्ड काय? 2003 पासून याचा रेकॉर्ड आहे. म्हणजे हे मी का जाणीवपूर्वक जाणून घेतोय, या भागात जे पुण्याच्या ज्या पेठांमध्ये जे ग्राहक पुणेकर खरेदीला येतात, मी लक्ष्मी रोड असेल इकडे, बुधवार पेठ असेल, आप्पा बळवंत चौक असेल इकडे दगडूशेठला, सहज लोक म्हणतात चला दर्शन घेऊया 2 मिनिटात चावी लावायची काय काळाची गरज नाही. तोपर्यंत गाडी गायब झालेली असते. त्याची मोडस ऑपरेंडीज ज्या गाडीला चावी दिसल तो ती गाडी उडवतो. म्हणून इथून पुढं पुणेकरांनो तुम्ही इकडं मध्यवर्ती पुण्यात आला खरेदीला तर गाडीला चावी चुकूनही ठेवू नका. चावी राहिली तर गाडी गेली समजून घ्या. म्हणूनच हे सगळ्या 150 गाड्या आतापर्यंत त्यांनी चोरले. 2003 पासून तो हाच उद्योग करतो. म्हणून पुणे पोलिसांनी या मोठ्या कष्टाने CCTV फुटेज चेक करून या जवळपास 25 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या गाड्या असतील ते ओळख पडून घेऊनच जातील. पण इथून पुढे तरी ही चूक करू नका जेणेकरून तुमच्या गाडीची चोरी होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, सह चंद्रांत फुंदे, न्यूज 11 लोकमत, पुणे.